हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल मस्की सर। सो इन टुडेज वीडियो वी आर गोइंग टू लर्न समरी एंड एक्सप्लेनेशन ऑफ वन ऑफ द मोस्ट ह्यूमरस पोएम ऑफ द 10th क्लास विच इज द ट्विंस बाय द पोएट हेनरी सैमब्रूक ले। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेसन मध्ये आपण द ट्विन्स नावाची एक कविता शिकणार आहोत की जे लोक जुळे जन्माला येतात, की खरंच या जुळ्या लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या अडीअडचणीचा त्यांच्यामध्ये जो लाइकनेस असतो, ज्यांच्यामध्ये जी सिमिलॅरिटी असते, त्या सिमिलॅरिटीमध्ये त्या सारखेपणामुळे त्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो, अनेक आणि कधी कधी तर त्यांचा खूप गोंधळ उडतो। आणि हाच उडालेला गोंधळ कवीने आपल्याला या कवितेच्या माध्यमातून दाखवलेला आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू या। हेनरी सैमब्रूक ले वॉज अ ब्रिटिश राइट अँड प्ले राइट। द पोएम द ट्विन्स इज अ ह्युमरस पोएम अबाउट अ पेअर ऑफ ट्विन ब्रदर्स। एका जुळ्या भावांची बद्दल अतिशय विनोदी कविता आहे। द पोएम द ट्विन्स इज अबाउट टू ब्रदर्स हु आर सेम टू सेम इन लुक। अशा दोन जुळ्या भावंडाची ही कविता आहे की जे अगदी सेम टू सेम म्हणजे अगदी हुबेहूब एकमेकासारखे आहेत। वन इज द स्पीकर हिमसेल्फ अँड अनदर इज जॉन ब्रदर ऑफ द स्पीकर। एक स्वतः निवेदक आहे, कवी आहे, आणि दुसरा म्हणजे त्याचा भाऊ। इन दिस पोएम द स्पीकर नरेटेड सम ऑफ द कॉमिक इन्सिडेंट्स इन देअर लाईफ। की ह्या कवितेमध्ये कवीने त्यांच्या जीवनातल्या काही कॉमिक काही मजेदार असे किस्से या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत। चला तर मग आपण सुरुवातीला कविता वाचू, त्यानंतर तिचं मिनिंग आणि त्यानंतर त्याचं मराठी अर्थ। स्टॅन्झा वन। इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर इट puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch for one of us born a twin, yet not a soul knew which. Some of the hard words or new words, form and features, structure and appearance, रूप आणि चेहरेपट्टी, taking, mistaking, चुकून एकाला दुसरा समजणे, kith and kin, relatives, किंवा आपण त्यांना नातेवाईक असं देखील म्हणू शकतो, एक मर्यादा, लिमिट, परिसीमा किंवा मर्यादा। या लाईनचा आपल्याला मीनिंग काय सांगते? टू ब्रदर्स लुकड सेम इन स्ट्रक्चर अँड अपिअरन्स। की जे दोन भाऊ आहेत ते त्यांच्या चेहरेपट्टीमध्ये, त्यांच्या दिसण्यामध्ये अगदी कसे आहेत, चेहरेपट्टीमध्ये त्यांच्या रूपामध्ये अगदी सेम आहेत। देअर फेस आर्म्स अँड लेग्स रिझेम्बल्ड विथ ईच अदर। त्यांच्या चेहऱ्याची जी काही ठेवण आहे, मग त्यांचे भाऊ असतील, पाय असतील, त्यांचा चेहरा असेल, संपूर्ण अगदी हुबेहूब एकमेकासारखा आहे। पीपल गॉट कन्फ्यूज ऑन देम टू आयडेंटिफाय द नरेटर वॉज वन ऑफ अ पेअर ऑफ ट्विन्स राईट फ्रॉम द बर्थ। ही अँड हिज ब्रदर वेर सिमिलर इन द फॉर्म अँड पिक्चर, फेस अँड लिम्स, द रिझेम्बलन्स वॉज सो क्लोज दॅट पीपल बिगेन मिस्टेकिंग वन फॉर द अदर। दे कॉल द नरेटर विथ द नेम ऑफ द ब्रदर अँड हिज ब्रदर with his own name. All relatives and friends were confused and at time the confusion reached a very high level. It was certain that one of them was born a twin, but no one knew for sure which them was it. ki ek sarka banda ani ek sarki chehre patti asliyamule kavi ani tacha jula bhau ya dogha madhe agdi tusbari farak nahi। आणि याच त्यांच्यामध्ये असलेल्या सारखेपणामुळे लोक कवीला त्याचा भाऊ समजायचे आणि भावाला स्वतः कवी समजायचे। त्यांचे अगदी नातेवाईक सुद्धा, नातेवाईक असो किंवा मित्रमैत्रिणी, अगदी सगळे नेहमी गोंधळातच पडायचे जेव्हा त्यांना ते समोरासमोर त्यांच्या दोघांमधला फरक पाहून। कधी कधी तर हा गोंधळ एवढा फारच टोकाला जायचा की त्यांच्यामधला एक जण जुळा म्हणून जन्माला आला पण तो कोण हे कुणालाच सांगता येत नसे।
पुढचा स्टॅन्झा पाहतो. वन डे मेक द मॅटर वर्स बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स्ड एज वी वेअर बिंग वॉश्ड बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री और रेदर नर्स वी माय ब्रदर जॉन गॉट क्रिचंड मी अँड आय गॉट क्रिचंड हिम. निवळस डिक्री ऑर्डर फरमान किंवा निवाडा म्हणू शकतो आपण त्याला. क्रिचंड नेम गिवन टू अ बेबी ऍट द टाइम ऑफ नेमिंग सेरेमनी की नामकरण सोहळा म्हणू शकतो आपण त्याला. विम अ सडन चेंज ऑफ माइंड आपण त्याला लहर देखील म्हणू शकतो. याचं मीनिंग आपण बघूया. वन डे जस्ट बिफोर द नेमिंग सेरेमनी एज दे वेर बिंग वॉश्ड बाय द नर्स की त्यांचा जो लहान मुलांचा जो नामकरण सोहळा असतो तो नामकरण सोहळा त्यांचा होत असताना जेव्हा नर्स दवाखान्यातली नर्स त्यांना एकमेकांना आंघोळ घालत होती दे गॉट इंटरचेंज त्या दोघांची काय झाली अदला बदल झाली त्यांच्या बारशाच्या वेळा किंवा नामकरण सोहळ्याला. द स्पीकर वॉज रिप्लेस्ड बाय हिज ब्रदर अँड हिज ब्रदर इन्स्टेड ऑफ द स्पीकर की दोघांची काय झाली हो अदला बदल झाली आंघोळ करताना आणि त्याचाच परिणाम काय झाला इट हॅपन इदर द नर्स मिस्टेक केअरलेसनेस और बिकॉज ऑफ डेस्टिनी डिसिजन द नरेटर गॉट द नेम इटेंडेड फॉर हिज ब्रदर जॉन अँड जॉन गॉट द नेम इटेंडेड फॉर द नरेटर. मग कवी काय म्हणतात की ही जी अदला बदल आहे एकतर त्या नर्सच्या नर्स बाईच्या चुकीमुळे किंवा तिच्या निष्काळजीपणामुळे झालं किंवा फेट डिक्री किंवा एक दैवाच्या खेळामुळे म्हणा या दोन्हीपैकी कोणती झाली हे माहिती नाही की त्यांच्या नशिबाचा खेळ होता किंवा त्या नर्सच्या निष्काळजीपणामुळे झालं आणि त्याचा पुढे परिणाम काय झाला तर जे नाव कवीसाठी सुचवलं होतं ते त्याच्या भावाला मिळालं आणि भावासाठी सुचवलेलं नाव कवीला मिळालं. तर अशा प्रकारचा हा गोंधळ उडाला एकमेकाला एकमेकासाठी ठरवलेले नाव हे त्यांना त्यांच्यासाठी ठरवलेले नाव त्यांना ठेवले गेले नाहीत तर ते अदला बदल झाल्यामुळं कवीचं नाव त्याच्या भावाला आणि भावाचं नाव कवीला मिळालं. दिस पॅटर्न लाइकनेस इवन डॉग माय फुटस्टेप वेन ॲट स्कूल वेन ॲट आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉज्ड फॉर जॉन टर्न आउट अ फूल आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरी वन आय न्यू व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव दॅट यू वेअर यू. आता या ठिकाणी हार्ड वर्ड्स आहेत फॅटल लिडिंग टू डिझास्टर ऑर डेथ हानिकारक फ्लॉज बिटन अप झोप बसला डॉग कंटिन्यू टू फॉलो आपण त्याला पिच्छा पुरवणे पाठलाग करणे असं म्हणू शकतो. त्यानंतर फ्रुटलेसली विदाउट प्रोड्युसिंग एनी युजफुल रिझल्ट अगदी निरर्थकपणे. तर याचा मिनिंग आपल्याला काय सांगते द नरेटर सेज दॅट द लाइकनेस हॅड व्हेरी बॅड अँड सिरियस इफेक्ट्स ऑन अँड फॉलोड द ब्रदर्स जस्ट लाईक अ शॅडो ऑल थ्रू देअर लाईफ अँड इवन अंटील देअर डेथ की अशा प्रकारच्या सारखेपणामुळं जे काही दुष्परिणाम झाले ते अतिशय गंभीर होते आणि त्यांचा जो त्या दुष्परिणामाने याचा पाठलाग त्यांच्या संपूर्ण जीवनभर आयुष्यभर किंबहुना अगदी मृत्यूपर्यंतच पुरवला. द नरेटर्स ब्रदर वॉज सो नॉटी दॅट ए दॅट इज वाय द नरेटर वॉज ऑलवेज पनिशड बाय द मिस्टेक डन बाय हिज ब्रदर. आणि शाळेमध्ये सुद्धा याचा त्याचा पिच्छा पुरवला गेला. काय झालं की कवीचा जो भाऊ आहे तो अतिशय खोडकर होता आणि तो खोड्या करायचा आणि दुर्दैवानं त्यांच्यामध्ये असलेल्या सारखेपणामुळं याची शिक्षा कवीला भेटायची. द नरेटर वॉज व्हिक्टिम ऑफ हिज ब्रदर्स मिसचेफ की त्याच्या भावाच्या केलेल्या चुकांचा किंवा आगाऊपणांच्या जी शिक्षा आहे ती कवीला नेहमी स्वतःला सहन करावी लागायची. सो ही वुड क्वेश्चन टू हिज फॅमिली पीपल ऑर फ्रेंड्स व्हॉट दे माइट हॅव डन इफ दे वेर इन ऑन द प्लेस ऑफ द नरेटर टू प्रूव द आयडेंटिटी. मग म्हणूनच कवीला माहित होतं की या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळत नव्हतं तरी अगदी निरर्थकपणे तो आपल्या ओळखीच्या लोकांना मित्रांना एक प्रश्न विचारायचा. काय प्रश्न विचारायचा की जर तुम्ही माझ्या जागी असतात तर तुम्ही आपली ओळख पटवून देण्यासाठी काय केलं असतं. अशा प्रकारचा निरर्थक प्रश्न कवी आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना काय करायचा विचारायचा.
Our clothes resembles the tide of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year, the same absurd mistakes went on, and when I died, the neighbors came and buried brother John. तर सुरुवातीला कवीने सांगितलं होतं, सुरू आपण हार्ड वर्ड्स पाहूया. रिझेम्बलन्स मीन्स लाइकनेस, सारखेपणा. ऑन द टाइप चेंज द सिच्युएशन, परिस्थिती काय झाली, बदलली. इटेंडेड प्लॅन फॉर, ठरवलेली. अँड ऍब्सर्ड फुलिश, मूर्खपणाची चूक. मीनिंग द क्लोज रिझेम्बलन्स अफेक्टेड द नरेटर्स लाइफ टू, त्यांचा मधला जो सारखेपणा होतो, त्या सारखेपणामुळे कवीचं स्वतःच खाजगी जीवन सुद्धा याच्यामुळे बाधित झालं, त्याच्या खाजगी जीवनावर सुद्धा याचा खूपच परिणाम झाला. फॉर इट टर्न आउट दॅट द गर्ल होम द नरेटर इंटेंडेड टू मॅरी बिकेम हिज ब्रदर्स वाईफ, अँड द गर्ल होम हिज ब्रदर्स इंटेंडेड टू मॅरी बिकेम द नरेटर्स वाईफ. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अशा प्रकारचा हा गोंधळ काही सरला नाही, संपला नाही. आणि शेवटी ज्या मुलीचा विवाह कवीशी ठरवला होता, त्याच्या तिच्या सोबत कवीच्या भावाचं लग्न झाले, आणि भावाचा विवाह करण्यात आला, आणि ज्याच्या भावाची जी वधू होती तिच्या सोबत कवीला लग्न करावं लागलं. हा गोंधळ इथपर्यंत या गोंधळाने त्याचा पिच्चा सोडला नाही. आणि एवढंच नाही, तर वन डे वेन द स्पीकर डाईड, इयर आफ्टर इयर द सेम एपिसोड मिस्टेक्स वेंट ऑन अँड ऑन. आणि अशा प्रकारच्या ज्या काही चुका आहेत, या चुकांनी कवीची कधीही पाठ सोडली नाही, अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत. आणि शेवटी ह्या वर्षानुवर्षे वर्षानुवर्षे या चुका होतच राहिल्या, त्याचा परिणाम कवीला भोगावा लागला. अँड वन डे वेन द स्पीकर डाईड, द नेबर्स केम अँड बरीड हिज ब्रदर जॉन, अगेन मिस्टेकिंग फॉर हिज फॉर द नरेटर. आणि शेवटी तर या सारखेपणाचा तर कळसच झाला. वेन द स्पीकर डाईड, जेव्हा निवेदक कवीचं जेव्हा स्वतः निधन झालं, तेव्हा त्याचे शेजारी आले आणि कवीच्या भावालाच म्हणजे जॉनलाच त्यांनी कवी समजून त्यांना पुरण्यात आलं, त्यांना म्हणजे त्याचा दफन विधी करण्यात आला. आता हा तर खूपच कळसच झाला मित्रांनो, की या सारखेपणाचे किती दुष्परिणाम झाले. अगदी साध्या सुध्या काही प्रसंगातून या कवीने आपल्या समोर मांडलेले आहेत. आय होप यू अंडरस्टँड द पोयम बेटर. सो प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड लाईक अँड शेअर द व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.